अब तो आता माझ्याकडे ध्यान दे ना। अठरा तारखेला दुपारी 4 वाजता प्रधानमंत्री मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तथा कल्याण या दोघांच्या मध्ये सब अर्बन कॉरिडोर मध्ये रेल्वेच्या वाढीव रस्त्याचं लोकार्पण करणार आहेत। यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। 2008ला या कामाला मंजुरी मिळाली होती, परंतु ते काम पूर्ण होऊ शकलं नाही। ते आता काम पूर्ण झालेलं आहे आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हे काम जनतेला लोकार्पित करण्यात येणार आहे। साधारणतः 620 कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 27 लाख पॅसेंजर दररोज या फेऱ्या वाढल्यामुळं तिथून जाणार असून 36 फेऱ्या या रस्त्यावर होणार आहे। आपण बघितलं असेल की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी झाल्याच्या नंतर रेल्वेमध्ये अनेक प्रकारचे बदल झालेले आहेत। या बजेटमध्ये 400 वंदे भारत रेल्वेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रासाठी विशेष करून 11,000 कोटी रुपयाचं बजेट देण्यात आलेलं आहे। आपण जर तुलना केली तर 2009 ते 2014 महाराष्ट्रासाठी केवळ 1100 कोटी रुपयाचं बजेट होतं, ते बजेट आज 11,000 कोटीचं देण्यात आलेलं आहे। म्हणजे 9 ते 14 प्रमाणात 10 पट बजेट रेल्वे खात्याला महाराष्ट्रासाठी जास्त देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये रेल्वेचा विकास महाराष्ट्रामध्ये गतीनं होण्याला मदत होणार आहे। प्रधानमंत्री 18 तारखेला येतील, लोकार्पण करतील आणि हा रस्ता जनतेसाठी खुला केला जाईल। त्यावेळी बजेट जाहीर झालं होतं, त्यावेळी महाराष्ट्रातल्या खास करून सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीने सूर सगळ्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या वाटेला काय आहे, बऱ्याच गोष्टी हे केल्या होत्या की मुंबईला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं, या दरम्यान मुंबईकरांसाठी काय मिळालं, तुम्ही कसं बघताय रेल्वेसाठी? असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या रूटवर गाडी जरी सोडायची असली तर बजेटमध्ये यायची। आता त्या काळामध्ये रेल्वेचं बजेट हे स्वतंत्र बजेट असायचं, आता रेल्वेचं स्वतंत्र बजेट नाही आहे आणि त्यामुळं हे बजेट महाराष्ट्रासाठी काय महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यालाही समजलेलं नाही असं मला वाटतं। मी आकड्यात आपल्याला फरक सांगितला की 2009 ते 2014 की ज्यांनी महाराष्ट्राला काही मिळालं नाही असं म्हणतात त्यांच्या काळात 1100 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले होते आणि आता 2014 ते 2022 हा कालखंड जर पाहिला तर दरवर्षी रेल्वे खात्याला जास्त पैसे दिलेत आणि प्रामुख्यानं यावर्षी 11,000 कोटी रुपये दिलेत। जिथं 1100 भेटत होते 1100 कोटी तर 11,000 कोटी मिळाले, म्हणजे 10 पट रेल्वे खात्याला बजेट यावर्षी जास्त दिलेलं आहे।
अनेक लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये मला येऊन भेटले। आता ही भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ भेटीसाठी थांबलेलं आहे। मुंबईतच नाही तर देशभर मुंबईच्या रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण झालेले आहेत। काही विषय हे जिल्हा कोर्टात चालू आहेत, काही विषय हायकोर्टात चालू आहेत, काही विषय सुप्रीम कोर्टात चालू आहेत। परंतु केंद्र सरकार कोर्टाचे जे डायरेक्शन असतील त्या डायरेक्शन प्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून काम करील। पुनर्वसन हा विषय केंद्र सरकारचा नसून हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यामुळं राज्य सरकारशी या विषयावर आम्ही चर्चा करू आणि कायद्याच्या चौकटीत राहून पुढचा निर्णय करू। केंद्र सरकारच्या जमिनीवर अशा प्रकारचं पुनर्वसन करावं असं काही कोर्टानं आम्हाला डायरेक्शन दिलेले नाहीत, परंतु कोर्टाने जे डायरेक्शन दिले असेल त्याचं पालन केंद्र सरकार नक्कीच करेल। नाही, कार्यक्रम हा ऑनलाईन होईल। कोणाजी कधी आज घेतली? आमचं स्पष्ट मत आहे की संभाजीनगरच्या विमानतळाला संभाजीनगरला हे संभाजीनगर नाव दिलं पाहिजे। आज शिष्टमंडळाला मला भेटलं, त्यांचं निवेदन वाचून त्याच्यावर विचार केला जाईल। आता नंतर घेऊन तो पोर्शन मधीच कुठं क्या एसी लोकल लगातार पढ़ाई जा रही है, लेकिन अभी तक जो पैसेंजर है उनको अट्रैक्ट करने में रेलवे नाकाम रही है, क्या कोई प्रस्ताव है उसके किराए वगैरह? आज मुझे निवेदन मिला है, इसके बाद मैं एक ऑफिसर की मीटिंग बुलाऊंगा और इसके बाद उस पर निर्णय करेंगे। नागपुर मुंबई जो बुलेट ट्रेन है, या बुलेट ट्रेनचा DPR बनवण्याचं काम चालू आहे, सर्वे झालेला आहे, या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्यात याचा DPR येईल, राज्य सरकारशी चर्चा करू आणि त्यानंतर त्याचा निर्णय करू। रेल्वेमध्ये ज्या काही सुविधा पूर्वी मिळत होत्या, खानपान सेवा असू द्या, बेल्ड्रोल असू द्या किंवा काही लोकांना कन्सेशन असू द्या, या मधल्या काळामध्ये बंद होत्या, पण हळूहळू ह्या सेवा पूर्ववत करायला आम्ही सुरुवात केली आहे। आपण बघत असाल की शिजवलेलं अन्न 14 तारखेपासून आम्ही रेल्वेत द्यायला सुरुवात केली आहे। कोविडचा प्रोटोकॉल पाळून पुढच्या गोष्टी करता येतील। तोच प्रश्न आहे तो। मी उत्तर दिलं याचं। भाई साहब, मैंने आपको बोला है कि आज ही मुझे उसका निवेदन मिला है।
निवेदन मिलने के बाद मैं ऑफिसर की मीटिंग बुलाऊंगा और उसमें जो भी पैसेंजर के हित में होगा वो किया जाएगा। बिल्कुल, अभी सब पूछ सकते हो। अभी संजय राउत के बारे में सवाल पूछ सकते हो। नहीं नहीं, एक मिनट, वन बाय वन। पहले तू विचार। आपण बघत असाल की ईडी, सीबीआय या ज्या चौकशा चालू आहेत या काही आमच्याच काळात चालू आहे असं नाही। लालू प्रसाद यादवची सीबीआय चौकशी झाली तेव्हा काही भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं। सुरेश कलमाडीची चौकशी झाली तेव्हा काही भाजपचं सरकार नव्हतं। अशोक चव्हाणाची सीबीआय चौकशी झाली भाजपचं सरकार नव्हतं। सीबीआय आणि ईडी हे आपलं काम करतं, त्यांच्या कामात आम्ही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही। परंतु जरी ईडी आणि सीबीआय चौकशी करत असेल आणि आपण जर त्याच्यामध्ये कुठंच काही केलेलं नसेल तर त्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही। मला असं वाटतं की या चौकशा आणि धाडसत्र जे होत आहे ते कुणीतरी तक्रार करते त्याच्या आधारे ते होत असतील एवढंच मला माहिती आहे। नाही, आताही मित्र आहेत। संजय राऊताला स्वतःला एकटे पण वाटतंय म्हणून काल त्यांनी राज्यातले सारे आमदार खासदार आपल्या पाठीशी बसवलेत, नाशिकहून पुण्यातून माणसं आणलेत। मी मुंबईमध्ये हाक दिल्यावर माणसं माझ्या मागे उभी राहतात का नाही अशा प्रकारची त्यांना शंका आली म्हणून गाड्या पाठवल्या नाशिकला आणि पुण्याला आणि कार्यकर्त्यांचा जमाव त्या ठिकाणी केला आणि जे आरोप आमच्यावर केले गेले त्यातल्या कुठल्याही आरोपाचा पुरावा ते सादर करू शकले नाहीत। आम्ही लहानपणी फटाके फोडायचो, फटाका उडून दिसायला चांगला असायचा पण जेव्हा त्याला विस्तव लावला तेव्हा त्याचा आवाजच येत नव्हता अशा प्रकारचा फुसकाबार कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी केला। कोण बाप बेटे, नाव घेतलंय का? नाव बाप बेटे तर अजून भी येत मग। कोण बाप बेटे अजून माहिती आहे का तुम्हाला? आमचा इशारा कोणाकडे आहे? त्यांनी सांगितलं की मी सांगेन। सोमय्या जे आरोप करतायत त्या आरोपाची चौकशी होतीये, त्या आरोपातून बरंचसं काही बाहेर येत आहे आणि मला असं वाटतं की ते काही बिनबुडाचे आरोप करत नाही। काल त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर किरीट सोमय्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पुरावे सुद्धा दिलेत घरपट्ट्या भरलेल्याचे आणि त्याच्यामुळं आम्ही काय म्हणतो, कागद काय बोलते हे पहा। मला असं वाटतं की कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी असंसदीय शब्द वापरू नये, अशी पद्धत भी आहे आणि असा कायदा भी आहे। पण जर अशा प्रकारचे असंसदीय शब्द ज्यांनी ज्यांनी कधी मागच्या काळात वापरले त्याला सजा फक्त लोकच देऊ शकतात आणि पुढच्या काळात देतील। नाही, ती त्यांची संस्कृती आहे, आमच्या पक्षात ती संस्कृतीच रुजलेली नाही। त्यांच्या संस्कृतीप्रमाणे ते भाषा वापरतात परंतु या भाषा जे त्यांनी वापरतात ते काही जनता त्यांच्याकडे बघते कसे बोलतात कसे वागतात त्यामुळे जनतेच्या दरबारात त्याचा निर्णय होईल।
हे बघा, आरोप करणाराला जनतेचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी अशा प्रकारचे केलेले हे आरोप आहे. पण आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये स्पष्टपणे आम्ही म्हणलेलं आहे की जर असा पुरावा तुमच्याजवळ असेल तर तक्रार करा, राज्य तुमचं आहे. आणि जर कोणी गुन्हेगार जर सापडलं तर त्याला सजा होऊ द्या. म्हणजे काय? अरे तुम्ही असे प्रश्न विचारते, करेक्ट कार्यक्रम कशाचं करेक्ट म्हणजे काय? आज हे कार्टून वर्तमानपत्रात आलंय, संजय राऊत पुढे पळतात आणि प्रेसवाले माईक घेऊन त्याच्या मागे पळतायत की कोण साडेतीन त्याच्यापैकी अर्धा तरी सांग, तर तो अर्धाही सापडे ना कोणी. आजचं कार्टून पाहिलं का तुम्ही वरती याच्यातलं, की अर्धा तरी सांग तुमच्या पैकीच कोणी पळत असल. आता त्यांनी शोध घ्यायचा आहे कोण साडेतीन आहेत. तर तुमचे प्रश्न संपले आता. चला, धन्यवाद.